सह्याद्री पॉलिटेक्निक सावर्डेममधील मेकॅनिकल डिपार्टमेंटच्या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत. मी प्रोफेसर स्नेहल जाधव आज सेमिस्टर 5th पॉवर इंजिनिअरिंग अँड रेफ्रिजरेशन सब्जेक्टला सुरुवात करणार आहे. ह्या सब्जेक्टमध्ये आपण लर्निंग आउटकम बघूया. कोर्स आउटकम्स आहेत आयडेंटिफाय डिफरंट कंपोनंट्स ऑफ आय सी इंजिन अँड इट्स ऑक्झिलरी. यामध्ये मी काही टॉपिक शिकवणार आहे, त्यांचं सर्व मार्क्स डिस्ट्रीब्युशन आणि इंट्रोडक्शन मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये दिलेलं आहे. जर तुम्ही बघितलं नसेल तर तो व्हिडिओ नक्की बघा. त्यानंतर आज ह्या व्हिडिओमध्ये मी युनिट आउटकम्स पहिल्या टॉपिकचे बघणार आहे. ह्यामध्ये आपण जे आय सी इंजिनसाठी ऑक्झिलरीज लागतात, देन कोएफिशियंट ऑफ परफॉर्मन्स, कॅल्क्युलेट परफॉर्मन्स ऑफ गिवन इंजिन, परत व्हॅल्व टायमिंग डायग्राम्स, भरपूर टर्म्स आहेत, त्या सर्व आपण बघणार आहोत. त्यानंतर या टॉपिकला आपण स्टार्ट करूया. या टॉपिकचं नाव आहे पॉवर सायकल. त्यामध्ये फर्स्ट पॉईंट आहे हीट इंजिन. हीट इंजिन इज अ डिवाइस विच ट्रान्सफॉर्म द केमिकल एनर्जी ऑफ फ्युएल इनटू थर्मल एनर्जी अँड इट्स यूजेस दिस एनर्जी टू प्रोड्यूस मेकॅनिकल वर्क. ओके, म्हणजे हीट इंजिन हिचं डिवाइस आहे, हे आहे ते बघा, एक हॉट रिझर्वर दिसतो आहे आणि कोल्ड रिझर्वर दिसत आहे. हा हॉट रिझर्वरला म्हणतात हीट सोर्स आणि कोल्ड रिझर्वरला म्हणतात हीट सिंक. ओके, आता हीट इंजिन एक आपल्याला वर्क प्रोड्यूस करतं, बरोबर. त्याच्यामुळे हीट सोर्समधून हीट ॲब्झॉर्ब केली जाते, ती दिलेली आहे क्यू एच. ओके, आणि ती हीट ॲब्झॉर्ब केल्यानंतर हीट इंजिन त्यातलं वर्क प्रोड्यूस करतं. पण जी ॲब्झॉर्ब केलेली हीट असते ती कम्प्लिटली वर्कमध्ये कन्वर्ट होत नाही, म्हणून त्यातली काही एनर्जी असते ती ॲटमॉस्फिअरला रिजेक्ट होते. ओके, मग ती आहे क्यू सी आणि ती कुठे जात आहे तर कोल्ड रिझर्वरला जात आहे. असं हीट इंजिन वर्क करतं. त्याची इफिशियन्सी आहे वर्क नेट अपॉन क्यू एच, म्हणजे आउटपुट अपॉन इनपुट. आता वर्क आउटपुट काय मिळणार आहे, हीट ॲब्झॉर्ब मायनस हीट रिजेक्टेड. ओके, हे असणार आहे आउटपुट आणि ॲब्झॉर्ब. आणि आपण गेन किती केलेले आहे, इनपुट किती दिलेलं आहे हीट इंजिनसाठी, तर क्यू एच म्हणजे हीट ॲब्झॉर्ब फ्रॉम द हीट सोर्स. ओके, आता इथे बघा, क्लासिफाईड आहे टू टाईप्स हीट इंजिन, एक्सटर्नल कंबर्शन इंजिन आणि इंटरनल कंबर्शन इंजिन. या टॉपिकमध्ये आपण इंटरनल कंबर्शन इंजिनबद्दल डिस्कस करणार आहोत. तर इंटरनल कंबर्शन इंजिन, इन दिस इंजिन द कंबर्शन ऑफ एअर अँड फ्युअल टेक्स प्लेस इनसाइड द इंजिन सिलेंडर अँड आर यूज्ड ॲज अ डायरेक्ट मोटिव फोर्स. म्हणजे ह्या इंटरनल कंबर्शन इंजिनमध्ये जे एअर आणि फ्युअल मिक्सचर असतं ते इंजिनमध्ये घेतलं जातं, त्यामध्ये कंबर्शन ही प्रक्रिया होते आणि पुढे आपल्याला जी एनर्जी मिळते ते जर पूर्णपणे वर्कमध्ये कन्वर्जन होतं. तर हे जे ॲज अ इंजिन आहेत ते वेगवेगळ्या क्लासिफाय केलेले आहेत टाईप्समध्ये. बघा, अकॉर्डिंग टू द बेसिक इंजिन डिझाईन, रेसिप्रोकेटिंग इंजिन, रोटरी इंजिन, नंतर फ्युएल यूज्ड, पेट्रोल डिझेल, अल्कोहोल इंजिन. तिसरा आहे इंटरनल कंबर्शन इंजिन अकॉर्डिंग टू द नंबर ऑफ स्ट्रोक, 4 अँड 2, दिस आर द मोस्ट इम्पॉर्टंट टर्म्स. अकॉर्डिंग टू द मेथड ऑफ इग्नायटिंग फ्युएल, स्पार्क इग्निशन इंजिन SI, कंप्रेशन इग्निशन CI. ओके, अकॉर्डिंग टू द वर्किंग सायकल, ऑटो सायकल, डिझेल सायकल, ड्युएल सायकल. अकॉर्डिंग टू द फ्युएल सप्लाय अँड मिक्सचर प्रिपरेशन. ओके, म्हणजे कार्बोरेटर टाईप, इंजेक्शन टाईप, हे सगळं आपण बघणार आहोत. अकॉर्डिंग टू द नंबर ऑफ सिलेंडर, सिलेंगल सिलेंडर, मल्टिपल सिलेंडर इंजिन, मेथड ऑफ कूलिंग, वॉटर कूल्ड ऑर एअर कूल्ड, हे सर्व आपण बघणार आहोत. तर क्लासिफिकेशनला वेल्व मेकॅनिझम, मेथड ऑफ गव्हर्निंग, ॲप्लिकेशन, हे सगळं दिलेलं आहे. ॲप्लिकेशन आहे ऑटोमोटिव्ह इंजिन्समध्ये, लँड ट्रान्सपोर्टमध्ये हे आयस इंजिन यूज होतं, परत शिपमध्ये यूज होतं, एअरक्राफ्ट इंजिनमध्ये यूज होतं, इंडस्ट्रियल इंजिन्समध्ये यूज होतात. खूप वेरियस युजेस आहेत, ॲप्लिकेशन्स आहेत ह्या आय सी इंजिनचे. तर आपण मेन टॉपिककडे वळूया, आय सी इंजिन.
मेन कंपोनेंट्स ऑफ रेसिप्रोकेटिंग आयसी इंजिन. ओके, हे तुम्हाला नॉमेनक्लेचर दिसत आहे. त्यामध्ये क्रँकशाफ्ट, कॅम, मिक्सचरीन, इनटेक वॅल्व, कंबशन चेंबर, सिलेंडर ब्लॉक, कनेक्टिंग रॉक, क्रँकशाफ्ट, वॅल्व स्प्रिंग, एक्झॉस्ट वॅल्व, सिलेंडर हेड, कूलिंग वॉटर पिस्टन, क्रँकशाफ्ट. ओके, तर ह्या सगळे जे पार्ट्स आहेत, हे जे काही यूजेस आपण हे जे सगळं बघणार आहोत, वर्किंग बघणार आहोत, तर बघा. टर्मिनॉलॉजी यूज्ड इन आयसी इंजिन: सिलेंडर बोर, नॉमिनल इनर डायमीटर ऑफ द वर्किंग सिलेंडर. ह्या इनर डायमीटर आहे, हा जो दिसत आहे तुम्हाला सिलेंडर, ह्यामध्ये पिस्टन, कनेक्टिंग शाफ्ट, कनेक्टिंग रॉड, क्रँकशाफ्ट, ही सगळी असेंब्ली आहे. ही सगळी सिलेंडर बोरमध्ये आहे. परत त्याला कनेक्टेड आहे इंटेक वॅल्व, एक्झॉस्ट वॅल्व. नंतर बघा, पिस्टन एरिया: द एरिया ऑफ सर्कल ऑफ डायमीटर इक्वल टू द सिलेंडर बोर. म्हणजे ह्या सिलेंडर बोरचा जो एरिया आहे तोच पिस्टनचा एरिया आहे, हेच पिस्टन एरिया आहे. ओके, स्ट्रोक म्हणजे पिस्टन वर खाली मूव करतो, म्हणजे अपवर्ड अँड डाऊन मोशन आहे. काही काही पिस्टन्स असतात ते हॉरिझॉन्टल लोकेटेड केलेले असतात, तर त्यांची राईट अँड लेफ्ट मुवमेंट असते. तर हे जे पिस्टन्स असतात ते अपवर्ड डाऊनवर्ड मुवमेंट देताना आपल्याला एक पॉवर प्रोड्यूस करतात. खूप 4 स्ट्रोक असतात, 2 स्ट्रोक असतात, हे सगळं आपण डिटेलमध्ये स्टडी करणार आहोत. डेड सेंटर: डेड सेंटर म्हणजे द पोझिशन ऑफ वर्किंग पिस्टन अँड द मुव्हिंग पार्ट्स विच आर मेकॅनिकली कनेक्टेड टू इट अँड द मुवमेंट वेन द डायरेक्शन ऑफ द पिस्टन मोशन इज रिव्हर्स्ड ॲट आयदर एंड पॉईंट ऑफ द स्ट्रोक. स्ट्रोक म्हणजे पिस्टन अपवर्ड मुवमेंटला जातो, नंतर डाऊनवर्ड मुवमेंटला जातो, तेव्हा ह्याला जो म्हणतात ते बॉटम डेड सेंटर, म्हणजेच बॉटम साईडला मुवमेंट असते त्याची. टॉप डेड सेंटर म्हणजे तो टॉप डेड सेंटरला असतो व्हेन पोझिशन इज फादरेस्ट फ्रॉम द क्रँकशाफ्ट. ओके, देन डिस्प्लेसमेंट व्हॉल्यूम ऑर स्वेफ्ट व्हॉल्यूम. डिस्प्लेसमेंट व्हॉल्यूम ऑर स्वेफ्ट व्हॉल्यूम दिलेला आहे. VS म्हणजेच नॉमिनल व्हॉल्यूम जनरेटेड बाय द वर्किंग पिस्टन when traveling from the one dead center to the next one and given as VS is equal to A multiplied by L. Okay, and then clearance volume means the nominal volume of the space of the combustion side of the piston at the top dead center. Okay, clearance volume म्हणजे piston जेव्हा TDC to BDC move होतो तेव्हा तो upper bore diameter complete packed होत नाही, त्यामुळे तो clearance असतो, तो असतो clearance volume. नंतर आहे सिलेंडर व्हॉल्यूम व्ही. इट इज अ टोटल व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर. व्ही इज इक्वल टू व्ही एस प्लस व्ही सी, म्हणजेच स्वेफ्ट व्हॉल्यूम प्लस क्लिअरन्स व्हॉल्यूम. देन कंप्रेशन रेशो आर इज इक्वल टू, आर इज इक्वल टू जो सिलेंडर व्हॉल्यूम आहे अपॉन व्ही एस. देन 4 स्ट्रोक सायकल, पेट्रोल इंजिन अँड SI इंजिन. मेन आपण टॉपिककडे वळत आहोत, त्यातला मेन पॉईंट आहे 4 स्ट्रोक सायकल, पेट्रोल इंजिन अँड SI इंजिन. ह्या पेट्रोल इंजिन आहे तो 4 स्ट्रोकवर ऑपरेट होतो आणि त्याला SI इंजिनमध्ये स्पार्क इग्निशन इंजिन म्हणतात. तर इथे ऑपरेशन सायकल कम्प्लीट इन 4 स्ट्रोक ऑफ द पिस्टन अँड 2 रिव्होल्यूशन ऑफ द क्रँकशाफ्ट. म्हणजे पिस्टन TDC टू BDC, BDC टू TDC असं मुवमेंट देतो, त्यावर तो 4 स्ट्रोकमध्ये आपल्याला 2 रिव्होल्यूशन्स ऑफ द क्रँकशाफ्ट येतो. इट इज ऑल्सो नोन ॲज ऑटो सायकल. नाऊ वी विल डिस्कसिंग अबाउट द ॲक्च्युअल ऑपरेटिंग सायकल. इनटेक, सक्शन, स्ट्रोक म्हणजे हे जे आपण पहिलं नॉमेनक्लेचर बघितलं होतं, तर ह्याच्यामध्ये बघा इंटेक वॅल आहे आणि एक्झॉस्ट वॅल आहे. यातून इंटेक वॅलमधून एअर फ्युअल मिक्सचर इन होणार आणि इथे सिलेंडर बोर म्हणजे पिस्टनच्या वरती सरफेसवर थांबणार. ओके, तर वॅल्व इंटेक ओपन्स, इंटेक वॅल ओपन्स, एक्झॉस्ट वॅल्व इज क्लोज्ड. ओके, मग फ्रेश एअरचा जो असणार आहे कार्बोरेटरमधून तो सप्लाय होणार आहे सिलेंडर बोर्डमध्ये आणि मग नंतर पिस्टन TDC टू BDC मूव करेल. ओके, देन कॉम्प्रेशन स्ट्रोकला दोन्ही वेल्व क्लोज असणार आहेत, तेव्हा पिस्टन असणार आहे तो BDCला असतो, तो TDCला मूव होईल, त्यामुळे जो फ्रेश चार्ज असतो तो कंप्रेस होणार आहे. त्यानंतरला एक्सपान्शन स्ट्रोकला तो पिस्टन असतो तो TDC टू BDC मूव करेल आणि यामध्ये तो कॉम्प्रेशन झालेलं जो चार्ज असतो त्याला एक स्पार्क प्रोड्यूस केला जातो स्पार्क प्लगने, त्याच्यामुळे तो जो एअर फ्युअल मिक्सचर असतो तो काय होतो, बर्न होतो आणि ते जे बर्न झालेलं असतं त्याच्यामुळे हीट प्रोड्यूस होते आणि आपल्याला पॉवर मिळते एक्सपान्शन स्ट्रोकमध्ये.
ओके देन एक्झॉस्ट वॅल्व, यामध्ये वेल्व असतात, एक्झॉस्ट वेल्व ओपन होतो आणि इंटेक वेल्व इज क्लोज असतो. म्हणजे बर्न गॅसेस असतात ते ॲटमॉस्फिअरला रिड्यूस केले जातात, पाठवले जातात आणि परत पिस्टन असतो तो बी डी सी टू टी डी सी मूव करतो. ओके असं हीच पूर्ण प्रोसिजर असणार आहे. 4-स्ट्रोक पेट्रोल इंजिन, त्यालाच म्हणतात स्पार्क इग्निशन इंजिन बिकॉज स्पार्क प्लग इज यूज्ड इन द पेट्रोल इंजिन. ओके याच ह्याला ऑटो सायकलही म्हणतात. आपण हे ऑटो सायकल, डिझेल सायकल, ड्युएल सायकल हे सगळे आपण सायकल शिकणार आहोत इन नेक्स्ट व्हिडिओ. ओके तर तुम्हाला काही डाऊट असेल तर कमेंट करा आणि तुमच्यासाठी हे असेसमेंटला एक क्वेश्चन दिलेला आहे, राईट कन्स्ट्रक्शन वर्किंग ऑफ 4-स्ट्रोक पेट्रोल इंजिन, त्याचा आन्सर वगैरे तुम्ही तुमच्या रेग्युलर पेजेसवर लिहून ठेवा. ओके तुम्हाला काही एक प्रॉब्लेम असेल तर कमेंट करा. थँक्यू.